महाराष्ट्र बंद चे विदर्भात देखील पडसाद उमटलेत. यवतमाळमध्ये विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत आंदोलन तीव्र केले. त्यानुसार शेतकरी वारकरी संघटनेने नागपूर तुळजापूर राज्य मार्ग रोखून धरला. अर्जुना गावाजवळ शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केल्यानंतर रस्त्यावर पराठे आणि चुराती पेटवली, त्यामुळे मार्ग ठप्प पडल्यानं रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. जवळपास तासभर वाहतूक ठप्प पडली होती. भाम आणि तळेगाव येथे देखील शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. जगाचा पोशिंदा असलेला शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शेतकरी न्याय हक्क समिती स्थापन करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी शहरातील मोर्चा काढून व्यापाऱ्यांना प्रतिष्ठाने बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं. त्यानुसार प्रमुख बाजारपेठा बंद झाल्या. जिल्ह्यात सर्वत्र बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.